एअरबस प्रोजेक्ट महाराष्ट्रातून बाहेर जायला श्रीमान आदित्यजी आपलं सरकार म्हणजे तुमचं सरकार कारणीभूत आहे. श्रीमान आदित्य ठाकरेजी आणि राष्ट्रवादीचे नेते अजूनही सत्ता गेल्याचं दुःख पचवू शकले नाहीत. एका पाठोपाठ एक धादांत खोटं बोलतात. एक वेळ माणूस खोटं बोलू शकतो पण कागद खोटं बोलत नाही. एअरबस प्रोजेक्ट महाराष्ट्रातून बाहेर जायला श्रीमान आदित्यजी आपलं सरकार म्हणजे तुमचं सरकार कारणीभूत आहे. 2.5 वर्षात सरकारनं वसुली आणि वसुली बदल्यांमधून पैसे याच्या पलीकडे केलं काय? अहो 24 सप्टेंबर 2021 एअरबस प्रोजेक्टचा MOU झालाय. तेव्हापासून 10 महिने तुमचं सरकार होतं. आम्ही तर जूनमध्ये आलो. या 10 महिन्यात तुम्ही काय केलं? कुठलं पत्र लिहिलं कंपनीला? काय प्रयत्न केले? आहेत काही कागद? काही नाही. नुसता बोलाचीच भात बोलाचीच कढी, याच्या पलीकडे काही नाही केलं. वेदांता फॉक्सकॉन बद्दल देखील तुम्ही असंच धादांत खोटं बोलला. आम्ही तळेगावला जाऊन तुम्हाला आवाहन दिलं, हिम्मत आहे कागद दाखवा. अजूनपर्यंत तुम्ही कुठलाही कागद दाखवू शकलेला नाहीत. आमचं तुम्हाला खुलं आव्हान आहे. एअरबस प्रोजेक्ट तुमच्या 3 पक्षाच्या वसुली कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातून बाहेर गेला. काही कागदपत्र असतील दाखवा, किंवा पुन्हा एकदा तुम्ही खोटं बोललात म्हणून महाराष्ट्राच्या जनतेची हात जोडून माफी मागा.